वर्षानुवर्ष 17 वर्ष झाली हे हा रस्ता असा का होत नाहीये रस्ता? सोपं उत्तर आहे त्याचं, फार काही कठीण उत्तर नाहीये. याचं कारण तुम्हाला राग येत नाही, मेल्या मनाचे पडलोय आम्ही. आम्ही त्याच त्याच पक्षाच्या आमदारांना आणि खासदारांना आम्ही निवडून देतो. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही बघत नाही कोणत्या खड्ड्यातनं आम्ही गेलो आणि कोण व्यक्ती आमच्या घरामधली मेली. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो. अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो. हे वर्षानुवर्ष चालू आहे, वर्षानुवर्ष. गंमत बघा या सगळ्या गोष्टीची, 1995 साली मला अजूनही आठवतंय, माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मुंबई पुणे रस्ता 2 तासात तुम्हाला पार करता येईल असा रस्ता मला बनवायचा आहे. अनेकांना असं वाटलं, कारण त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता म्हणजे तो जुना घाट मीठ वगैरे सगळ्या गोष्टी पाहता लोकांना असं वाटायचं की हे काय बोलतायत, 2 तासात कसं जाता येईल का. मी नेहमी सांगत आलो ना, महाराष्ट्र हा नेहमी पुढारलेलाच होता. प्रत्येक वेळेला या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, प्रत्येक वेळेला या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाल्यावरती देशाला कळलं की अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो. माननीय नितीनजी गडकरी, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने संकल्पनेतनं नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने, त्यावेळेला ते पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर होते, हा मुंबई पुणे रस्ता झाला. आणि मुंबई पुणे रस्ता झाल्यावरती आपल्या देशाला कळलं असा रस्ता होऊ शकतो. आणि मग देशामध्ये चांगले रस्ते व्हायला सुरुवात झाली. ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्रामधला मुंबई गोवा रस्ता हा असा. हा रस्ता असा का? याच्यामध्ये खड्डे असे का? वर्षानुवर 17 वर्ष झाली हे हा रस्ता असा का होत नाहीये रस्ता? सोपं उत्तर आहे त्याचं, फार काही कठीण उत्तर नाहीये. याचं कारण तुम्हाला राग येत नाही, मेल्या मनाचे पडलोय आम्ही. आम्ही त्याच त्याच पक्षाच्या आमदारांना आणि खासदारांना आम्ही निवडून देतो. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही बघत नाही कोणत्या खड्ड्यातनं आम्ही गेलो आणि कोण व्यक्ती आमच्या घरामधली मेली. आम्ही काही पाहत नाही. आम्ही भावनेला हात घालतो आणि भावनेला हात घालून मग आम्ही फक्त विचार करायचा, नाही नाही ह्यांना मतदान करायचं. पण इतकी वर्ष आम्ही काय भोगतो त्याचा विचार पण का साधा करायचा नाही. मी ह्याच्या मागचा एक बारीकसा अजेंडा फक्त तुम्हाला सांगून ठेवतो. माझे हात जोडून कोकणी बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हा रस्ता असा ठेवण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे अत्यंत चिरीबरीमध्ये तुमच्या जमिनी विकत घेतायत. अत्यंत मामूली किमतीला तुमच्या जमिनी विकत घेतायत आणि मग ज्या वेळेला हा रस्ता होईल त्यावेळेला 100 पट किमतीने हे तुमच्याच जमिनी इतर व्यापाऱ्यांना विकणार. पैसे ते कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार. हे सगळे जे आणि आपल्याकडेच कुंपणच शेत खात आहे, बाहेरची लोक नाही आहेत. आपलेच लोक आपल्याच लोकांकडे जाऊन अत्यंत मामूली किमतीमध्ये जमिनी विकत घेतायत आणि या व्यापाऱ्यांना विकतायत करोडो रुपयामध्ये. ज्या वेळेला दळणवळण ज्यावेळेला चांगलं होतं ना, रस्ता वगैरे ज्यावेळेला चांगला होतो ना, त्यावेळेला आजूबाजूच्या जमिनीचे काय भाव होतात हे गणित एकदा जरा समजून घ्या. ज्या जमिनी तुमच्या आहेत ह्या तशाच ठेवा. आज ना उद्या रस्ता होईल आणि हा रस्ता झाल्यानंतर त्याची किंमत ही तुम्हालाच मिळेल, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मिळेल. पण या व्यापाऱ्यांच्या हाताखाली घालू नका या जमिनी तुमच्या. यांना काय रट्टे लावायचे ते आम्ही लावू. परवा दिवशी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं इथे, तर पोलीस स्टेशनमध्ये 1 दिवसाची कोठडी दिली आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांना
पोलीस स्टेशनमध्ये अंडरवेअर वरती बसवलं सरकारने. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं असो, मला फक्त त्याला एवढंच सांगायचं आहे, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो. अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो. फक्त विचार करा, तो दिसतील कसे.